So hello friends, welcome to a new lecture. We are dealing with mirror images. ठीक है? So hopefully तुम्हें lecture बघितला असेल. आपण mirror आणि water image दोन्ही त्या गोष्टी मध्ये त्या lecture मध्ये दोन्ही गोष्टी clear केल्या होत्या. ठीक है? आता एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण mirror images बद्दल बोलतोय तेव्हा आपण ना कुठल्या strip बद्दल बोलतोय? Vertical strip बद्दल बोलतोय. कशाबद्दल? Vertical. आणि mirror image बद्दल लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे की तुम्हाला position एखाद image ची जर mirror image घ्यायची आहे तर अशा टाइपने तुम्हाला कुठेतरी त्या स्ट्रिपची पोझिशन दिसणार आहे. हे कशासाठी? तर मिरर इमेज साठी. आणि वॉटर इमेज साठी काय होणार आहे? वॉटर इमेज साठी तुम्हाला इथे कुठेतरी स्ट्रिप दिसणार आहे. हे लक्षात घ्या. कसं बरेच वेळा एक्झामिनेशन मध्ये या गोष्टी दिलेल्या असतात, कधी कधी हे सिम्बॉल सुद्धा मिसिंग असतं. जस्ट एक स्ट्रिप दिलेली असते, आपण समजून जायचं की अशी स्ट्रिप दिली म्हटल्यावर मला मिरर इमेज काढायची आहे आणि एखादा एक बॉक्स असेल, इमेज असेल आणि ह्याचं इथे आपल्याला वॉटर इमेज घ्यायची. या काही गोष्टी फार महत्त्वाच्या लक्षात घ्या, ह्या समजून घेणं गरजेचं आहे. मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा हे समजवलं, प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला क्लिअर दिलेलं असेल की फाइंड द मिरर इमेज ऑफ दिस, फाइंड द वॉटर इमेज ऑफ दिस, असं प्रत्येक दिलेलं नसणार. सो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की नक्की काय फाइंड करायचं. त्या स्ट्रिपच्या पोझिशनवरून आपण हे समजू शकतो की काय विचारलेलं आहे. कधी कधी स्ट्रिप या प्रॉपर सिम्बॉल मध्ये असते, हे मिररचं सिम्बॉल दिसतंय. कधी कधी जस्ट एक नुसती लाईन काढलेली असते तरी सुद्धा काही फरक पडत नाही. आपण ही गोष्ट समजून घ्यायची. ठीक आहे? सो गेल्या लेक्चर मध्ये आपण मिरर इमेज वरती बरेचसे प्रॉब्लेम बघितले होते की लेटर्स, नंबर्स हे कसे मिरर इमेज करू शकतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या. दिलेला होमवर्क सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केला, त्याबद्दल गुड. असंच तुम्ही रिस्पॉन्स देत राहा, आपण असेच नवीन लेक्चर्स घेऊन येत राहणार आहे. ठीक आहे? आता आपण काय करूया, थोडंसं हाय लेवलकडे जाऊया. ते म्हणजे फिगरची मिरर इमेज. ठीक आहे? एक कॉम्प्लिकेटेड फिगर असणाऱ्या बॉक्स मध्ये फॉर एक्झाम्पल असेच काहीतरी असेल तर इथे काहीतरी अशा लाईन्स असणार आहेत, इथे ट्रायंगल, इथे काहीतरी वेगळं, इथे स्टार, असं काहीतरी शेडिंग पोर्शन, अशा टाईपचे पिक्चर्स तुम्हाला दिसतील आणि त्याची मिरर इमेज कुठली आहे ती आपण फाइंड करणार आहे. पण ऑब्व्हियसली फिगर्स आहेत त्या खूप डिफिकल्ट आहेत, इन द सेन्स खूप आपण म्हणू शकतो की बोर्डवर काढण्यासारख्या नाही आहेत. फिगर काढण्यातच एक तास जास्त निघून जाऊ शकतो. सो आपण बेस्ट वे काय करणार आहे, तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन्स येणार आहेत आणि आपण त्याच्यावरतीच इंटरॅक्ट करणार आहेत. फक्त एक लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. इमेज आल्यानंतर पॉज करून आन्सर काय असेल हे शोधणं हे तुमचं काम आहे. मी सांगणार आहे की आन्सर कसं आलं, का आलं, बाकीचे आन्सर्स का आले नाहीत. ठीक आहे? सो कुठलं ऑप्शन करेक्ट असेल हे तुम्ही चूज करायचं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही चेक करायचं की आन्सर कुठलं आहे. असे आपण 15-20 क्वेश्चन बघणार आहे आणि 100% एक ना एक प्रश्न तुमचा मिरर इमेज वरती एक्झामिनेशन मध्ये येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या, वॉटर इमेज आणि मिरर इमेज ह्याच्यावरती दोन क्वेश्चन 100% येतात. त्यातला एक मिरर इमेज वरती असतो, तुमची फिगर वरती मिरर इमेज विचारलेली असेल किंवा एक अल्फाबेटिकल काहीतरी वर्ड दिलेला असेल, मिक्स असतील नंबर वगैरे आणि त्याच्यावरती मिरर इमेज विचारली असेल. सिमिलर गोष्ट आहे की वॉटर इमेज साठी. ठीक आहे? सो आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त मिरर इमेज रिलेटेड जे काय आहेत कॉम्प्लिकेटेड फिगर्स त्या सगळ्या चेकआउट करणार आहे आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये म्हणजेच उद्याच्या लेक्चर मध्ये आपण जे बघणार आहे ते म्हणजे वॉटर इमेजेस आपण बघणार आहे. ठीक आहे? वॉटर इमेजेसचे थोडेसे बेसिक एक्झाम्पल आपण इथे बघू आणि पुन्हा डिजिटली आपण त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करू. सो होपफुली तुम्ही रेडी असाल, तुमचे कन्सेप्ट रेडी असतील. नसतील तर इथेच व्हिडिओ पॉज करा, पुन्हा मागचा व्हिडिओ बघा, एकदा क्लिअर करून घ्या की मिरर इमेजेस कसे फाइंड करायचे आहेत आणि मग पुन्हा इथून कंटिन्युएशन घ्या. कारण की येणारे नेक्स्ट क्वेश्चन हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत आणि एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि मिरर इमेज, वॉटर इमेज हा जो काही पार्ट आहे ना, हा नुसतं नाटाने बिअर साठी सीमित नाही आहे. तो तुमचा बरेचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स साठी म्हणजे गव्हर्नमेंट जॉबच्या जे काही एक्झाम आहेत तिकडे सुद्धा या गोष्टी उपयोगी आहेत. सो कन्सेप्ट चांगलीच क्लिअर करून घ्या. ठीक आहे? चला आपण डिजिटली सुरू. सो चला फ्रेंड्स, आता तुमच्या इमेज मोबाईल स्क्रीनवरती किंवा तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर जिथे तुम्ही व्ह्यू करत आहे तिथे तुम्हाला काही इमेजेस आता दिसत असेल, एक क्वेश्चन दिसत असेल. आता जसं सांगितलं होतं की काही इमेजेस आहेत आपण बोर्डवरती ड्रॉ करू शकत नाही, सो त्या इमेजेस आपण इथे ट्राय करणार आहे सॉल्व करायच्या. चला बघूया एक एक क्वेश्चन काय आहे. पहिलं आहे ते बघा, इफ अ मिरर इज प्लेस्ड ऑन द लाईन MN देन विच साईड ऑफ द आन्सर फिगर्स इज द राईट मिरर इमेज ऑफ द गिवन फिगर. आता मित्रांनो, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मिरर प्रॉपरली तुम्हाला प्लेस केलेलं इथे दाखवला जाऊ शकतो किंवा एक स्ट्रेट लाईनसुद्धा दिलेली असेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे आपल्याला काही इशू नाही आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता ह्या दिलेल्या फिगरची इथे मिरर इमेज काय येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो वन बाय वन तुम्ही ऑप्शन चूज करायला सुरू करू शकता, ट्राय करू शकता की कुठली इमेज बसू शकते. आता याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला मोस्टली ना कॉर्नर्स किंवा एजेसच्या गोष्टी पहिला पिक करायच्या आहेत आणि मग पुढे प्रोसीड करायचं आहे. चला आता पहिलं तर एलिमिनेशन काही जमतं आहे का बघूया.
आपल्याला काही एलिमिनेट करायला जमणार आहे का बघूया. तर बघा ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए आणि दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला काही फरक दिसतो आहे का? तर हो, एक जी ही लाईन आहे बघा, ही लाईन आहे जी कनेक्टिंग लाईन आहे ती इथे मिसिंग आहे. सो ऑप्शन नंबर ए डेफिनेटली आपला आन्सर नाही आहे. चला अजून काय एलिमिनेशन करता येतं का बघूया. आपण बीमध्ये बघूया, चला ती लाईनसुद्धा आहे, बाकी सगळं व्यवस्थित दिसतं आहे, ओके ठीक आहे, सध्या काय हरकत नाही आहे, हे आपण जसं तसं ठेवूया. पण इथे जरा बघितलं, इथे तुम्ही बघितलं तर ही लाईन तुमची ह्या ज्या क्यूबची लाईन आहे ती अशी स्ट्रेट काढले, हे चुकलं आहे बघा, इथे हे मिस्टेक झालेली आहे. सो ऑप्शन बी इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. चला सी ऑप्शनकडे वळूया. सी ऑप्शन तर ऑब्व्हियसली रॉंग आहे. हे बघता ही लाईन दिसते तुम्हाला, सी ऑप्शनमध्ये ही स्ट्रेट लाईन बघा, ही लाईन डेफिनेटली इथे तुम्हाला मिस्टेक कळेल, ही लाईन तुम्हाला इथे मिस्टेक दिसणार आहे. ऑप्शन सीमध्ये एक लाईन बघा, ही व्हर्टिकल काढलेली आहे, ती मिस्टेक आहे. तसंच आता ऑप्शन डी उरलेला आहे, ऑब्व्हियसली ऑप्शन डी विल बी करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन डी आपला करेक्ट आहे. बघा ह्या पद्धतीने तुम्ही प्रोसीड करू शकता, प्रत्येक क्वेश्चन या पद्धतीने टॅकल करू शकता, काही कठीण नाही आहे, इझिली तुम्ही प्रोसीड कराल. चला नेक्स्ट इमेज बघूया. इफ अ मिरर इज प्लेस, सेम क्वेश्चन आहे, MN हा आपला मिरर असणार आहे. क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या आणि एक्झाममधले क्वेश्चन उचललेत लक्षात घ्या, कारण हे ना, हे जे लिहिलेलं आहे ना, असं तुम्हाला यदि एक तर्पण वगैरे हे जे काय दिलेलं आहे हिंदीमध्ये, तुम्हाला तुमचा पेपर अशा ड्युअल लँग्वेजमध्येच बघायला मिळणार आहे. ठीक आहे, सो इथे आपली मिरर तर दिसतो आहे आपल्याला प्रॉपरली, आपल्याला हे दिलेली फिगरसुद्धा आहे. आता ह्याच्यामधून आपण करेक्ट ऑप्शन चूज करायला सुरुवात करायचं आहे, पण बेस्ट वे काय आहे, एलिमिनेट करत जाऊया ना, काय हरकत नाही. पहिल्या फिगरमध्ये बघूया काय आहे. इथे बघा, हे सर्कल ना सिंगल आहे आणि इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्कल हे ड्युअल दिलेलं आहे, ड्युअल सर्कल दिलेलं आहे, तर इथे फिगरमध्ये एक सिंगल सर्कल आहे. सो ए इज इनकरेक्ट ऑप्शन. चला बीकडे जाऊया, बीकडे बघूया आपण काय आहे. ड्युअल सर्कल आहे, ट्रँगल्स पण आहेत, ठीक आहे, डबल लाईनसुद्धा आहे, ओके काही हरकत नाही. सर बी मला जरा थोडंसं वाटतं की आन्सर असू शकतं, थोडं त्याला 50-50 करून बाजूला करून ठेवूया. सी ऑप्शनकडे जाऊया आपण, सीमध्ये बघूया. सीमध्ये पहिलीच गोष्ट मला ही डबल लाईन जी आहे ना, डबल लाईन जी आतमध्ये आहे त्या काईटच्या, ती मला मिसिंग दिसते. सो सी ऑप्शनसुद्धा इथे इनकरेक्ट येणार आहे. आता डी ऑप्शनमध्ये बघूया, डी ऑप्शनमध्ये काय फरक दिसतो आहे तुम्हाला. आता ऑप्शन्स बी आणि डी तुम्हाला फक्त कंपॅरिझन करण्यासाठी राहिलेले आहेत. आता मेजरली एक लक्षात घ्या, हे जे आतले सर्कल्स दिसतात, ज्याच्यात ब्लॅक थोडासा कलर आहे आणि थोडेसे एम्प्टी आहेत, तर तो जेव्हा पहिला येईल ना, फर्स्ट सर्कल, तो जेव्हा इथे मिरर इमेज येणार आहे, तेव्हा पहिल्या सर्कलमध्ये ब्लॅक अप्पर साईडला असणार आहे, ना की लोअर साईडला. बघा बीमध्ये ब्लॅक अप्पर साईडला आहे आणि डीमध्ये ब्लॅक लोअर साईडला आहे. ह्या छोट्याशा फरकावरून डी ऑप्शन एलिमिनेट होतं, करेक्ट आन्सर असणार आहे आपलं बी. लक्षात घ्या फ्रेंड्स, हे बारीक बारीक गोष्टी आहेत ना, तुम्हाला ह्या कवरअप करणं फार गरजेचं आहे. ह्या समजल्या पाहिजेत की कशा ह्या डील करायच्या आहेत किंवा असे एलिमिनेशन्स कसे करू शकतो. हे प्युअरली कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्समधले कॉम्प्लिकेटेड जे आहेत तेवढे मी इथे तुम्हाला सिलेक्ट करून आणलेले आहेत. थोडेसे इझीसुद्धा प्रॉब्लेम आपण ठेवलेले आहेत, लेवल वनचे काही प्रॉब्लेम नाही, आपण ते चेकआउट करणारच आहे. चला पुढे जाऊया. आता बघा सेम क्वेश्चन, फक्त आता थोडंसं इथे आता काय होतं, गडबड कशी होती बघा. आपल्याला सवय झाली इथे व्हर्टिकल मिरर बघायची अशी, ठीक आहे, आता इथे थोडंसं हॉरिझॉन्टल आलं आहे. आपल्याला मिररची पोझिशन बघणं गरजेचं आहे, नाहीतर ऑप्शन्स कन्फ्यूज करू शकतात. आपल्याला मिरर कुठे दिलेलं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे आणि मगच आपण चेक करायचं. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये ना जरा बघण्याचा प्रयत्न करा की व्हायटल असे पार्ट्स कुठले दिसतात की जे तुम्ही यूज करू शकता त्या कंपॅरिझनसाठी. पहिली गोष्ट म्हणजे हा माणूस तर ठीक आहे, त्याच्या इथे स्माईलच्या इथे ॲरो दिलेला आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सेकंड गोष्ट आहे त्याचे हात, त्याचे हँड पोझिशन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आता एलिमिनेट कुठले कुठले करता येतील, चला बघूया आपण, प्रयत्न करूया. आता पहिलीच इमेज बघा, याचा हा जे तीन फिंगर्स इकडे आहेत, ठीक आहे, तीन आहेत इथे, पण इथे दोनच असायला हवेत, पण इथे तीन आहेत. सो ए एलिमिनेटेड, ए आपला इथे एलिमिनेट झालेला आहे. आता इथे आपण ऑप्शन बी बघूया. बीमध्ये मला थोडंसं सिमिलॅरिटी दिसते आहे, सो आपण बी 50-50 करून साईड ठेवूया. सीमध्ये जाऊया, सीमध्ये गडबड आहे की इथे खरंच हा जो हँड पोझिशन आहे बरोबर उलटी दिलेली आहे. सो ऑप्शन सी एलिमिनेटेड. डीमध्ये चला, डीमध्ये काय आहे बघूया. डीमध्ये आता कंपेअर करण्यासारखी गोष्ट आपण जर बघितली तर बघा, हा जो स्माईली फेस आहे, स्माईली फेस हा याच साईडला गेला पाहिजे, ना की या दिशेला. सो इथे तुम्ही बघितलं असेल तर ह्याचा स्माईल जो आहे तो ॲरो या दिशेला चालला आहे. सो उरतो ऑप्शन बीच, पण तोसुद्धा व्हेरीफाय करूया. बघा ही स्माईल आहे, मिरर फेस इमेज आली, या साईडला ती स्माईल आहे. सो हे क्लिअर आउट आपल्याला होतं की ऑप्शन बी इज अवर करेक्ट ऑप्शन. बघा एलिमिनेशन मेथड खूप यूजफुल आहे, सो तुम्ही त्या पद्धतीनेच प्रोसीड करायचं आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे. चला नेक्स्ट. ओके, आता थोडासा हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन वाटला मला, म्हणून मी घेऊन आलो आहे. आता इथे मिरर आहे ना अप्पर साईडला प्लेस आहे, कसं बॉटम साईडला आणि राईट लेफ्ट साईडच्या इमेजेस ना तुम्ही इझिली क्लिअर आउट करू शकता, मला माहिती आहे ते तुम्हाला 100% जमणार आहे. गमतीशीर गोष्ट कुठली आहे माहिती, इथे मिरर अपसाईड आहे, इथे थोडासा चॅलेंज आहे आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला प्रयत्न करा, किती वेळ लागतो बघा स्वतःला सॉल्व्ह करायला, किती वेळ लागतो तुम्हाला विचार करायला मला सांगा, आणि मग आपण याच्यावरती आन्सर आपलं बघणार आहे. चला ट्राय आउट करा आणि मला सांगा किती वेळ लागतो, ठीक आहे.
आता इथे तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेशनला सुरुवात केली असेल तर ठीक आहे, चला बघूया. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं ऑप्शन एक्झॅक्टली रॉंग, म्हणजे रॉंग अक्षरशः रॉंग आहे, कारण की हे दोन्ही ॲरो एकत्र नाही आहेत, ॲरो हेड्स अपोजिट आहेत, इथे एकत्र आहेत. सो दिस इज गॉन. आता अजून दुसरं काय असू शकतं बघूया आपण. बीमध्ये काय गडबड आहे? जरी इमेज वरती घेतली तर ऑब्व्हियसली रॉंग आहे. इथे आपल्याला जे काय दिसणार आहे, लक्षात घ्या, हे जे काय आपल्याला इथे दिसणार आहे ते बॉटम साईडलाच इथे कुठेतरी असणं गरजेचं आहे. आपल्याला ते बॉटम साईडलाच कुठेतरी असणं गरजेचं आहे. हे बघा, इथे बरोबर उलट दिलं आहे. ह्या फिगरलासुद्धा आपण एलिमिनेट करू शकतो. आता ऑप्शन नंबर सी बघूया, सीमध्ये बघूया. चला, हे जे आहे एंड पार्ट्स ते इथे वरती येणार, बरोबर, ते आहेत आपल्याकडे, हो आहेत. चला, ह्याच्यामध्ये आहे म्हणजे ही फिगर असू शकते. आता नेक्स्ट फिगर आणि ह्याच्या फिगरमध्ये कंपॅरिझन केलं तर कुठे आपल्याला फरक जाणवतो? तर फरक जाणवतो वेव्जमध्ये. इथे तीन वेव्ज हवे होत्या, तिथे दोनच आहेत. सो दिस ऑल्सो एलिमिनेटेड. बघा, इथे फार काय लॉजिक लावायला लागलं नाही. इथे वेव्ज किती आहेत किंवा कर्व्स किती आहेत तर दोनच आहेत, पण आपल्या इथे तीन आहेत. सो एलिमिनेट दिस, रिमेन्स ऑप्शन सी. युअर सी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्वेश्चन टॅकल करू शकता. होपफुली तुम्हाला आन्सर आलं असेल. नेक्स्ट, एकदम सोपं आहे, एकदम सोपी इमेज आहे. इथे तर काही अडचण नसली पाहिजे तुम्हाला अजिबात. बघा, प्रयत्न करा स्वतःहून काय करू शकतो आपण. ट्रँगल जर जाणार आहे आपला या दिशेला, इथे ट्रँगल येणार आहे आणि स्टार इथे येणार आहे आपला. सो असे कुठल्या, हे तर दोन तर गेले, म्हणजे इथे कोणाला काय अभ्यास करायची गरज नाही आहे. कोणी बसलं तरी सांगेल की ह्याची आणि ह्याची मिरर इमेज काय सेम येत नाही आहे. आता इथे थोडंसं बघितलं तर ट्रँगल बाहेर गेला आहे. सो दिस ऑल्सो एलिमिनेटेड. करेक्ट ऑप्शन इज डी. सो असे पण क्वेश्चन येणार आहे जिथे तुम्हाला फार काय असं लॉजिक वगैरे लावायची गरज नाही, तुमचा आयक्यू वापरून तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, या क्वेश्चनवर थोडासा विचार करा, बघा काय ऑप्शन करेक्ट असू शकतं. थोडंसं विचार करा, व्हिडिओ पॉज करा, बघा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन. आता इथे बघा, इम्पॉर्टंट आणि व्हायटल पार्ट काय असणार आहे. पहिली तर गोष्ट, पूर्णपणे सिमेट्रिकल फिगर आहे म्हटल्यावर ह्याचा आणि ह्याचा काय फार संबंध नाही. प्रॉब्लेम येणार आहे तो डॉटचा. डॉटचा इथे कुठे पोझिशन आहे ना, त्या हिशोबावरती ते आपलं ऑप्शन करेक्ट की रॉंग हे आपण ठरवायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे बघितलं ना, तर हे तर रॉंगच आहे, डेफिनेटली रॉंग. इथे तर लाईनसुद्धा नाही आहे. सो हे तर गेलं, हे तर अजिबातच नाही आहे, कारण की हे कुठे छोटे ट्रँगल्स बघा कुठे आले. सो हे तर अजिबात नाही आहे. इथेसुद्धा सेम कंडिशन, छोटे ट्रँगल चुकीच्या ठिकाणी आहेत. राहिलं डी आणि तो करेक्ट आहे, कारण की बघा मिरर इमेजला डॉट कुठे जाणार आहे, एकदम राईट मोस्ट साईडला जाणार आहे. तो बरोबर इथे आपल्याला राईट मोस्ट साईडला बघायला मिळतो. ठीक आहे, चला आता हे थोडेसे सिम्पलर प्रॉब्लेम्स आणलेले आहेत. आता इथे मिरर व्हर्टिकल आहे, तुम्ही या दिशेला इथं सेंटर लाईनवरती पूर्ण मोठा एक मिरर इमॅजिन करा. प्रत्येक क्वेश्चनला असाच असणार आहे, आणि ह्याची मिरर इमेज यातली कुठली आहे ते तुम्ही शोधायचं आहे. आता तुमच्यासाठी टास्क आहे की तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्याचे पुढचे सर्व क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत, आणि त्याचे आन्सर्स बघा तुमचे किती करेक्ट येतात. मी तुम्हाला सोडवून देणारच आहे, पण तुम्हाला हा टास्क आहे की व्हिडिओ पॉज करायचा आणि तुमचे तीन तीन प्रश्न असतील, दोन दोन प्रश्न असतील, त्याची उत्तरं बुकमध्ये लिहायची आणि टॅली करून बघायचं. ठीक आहे, चला पहिला आता बघूया. पहिली गोष्ट म्हणजे मिरर इमेज आहे म्हटल्यावर हा ट्रँगल काय व्हर्टिकल होणार नाही. सो दिस ऑप्शन गॉन. त्यानंतर अजून कुठला प्रॉब्लेम आहे? हासुद्धा गेला, उलटा ट्रँगल येणार नाही. आता इथे बघा, ऑब्व्हियसली अशी इमेज आहे ती अशीच्या अशी येईल का? नाही, ती थोडीशी ह्या दिशेला येणार आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन सी आपला करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट, क्लॉकचं जे काय एक्झाम्पल दिसते तुम्हाला, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, 100% खात्री आहे मला तुम्ही सोडवू शकता, काही हरकत नाही. चला क्लॉकचं सोडवा, बघा काय येऊ शकतं. आता ऑब्व्हियसली इथे तर फार लॉजिक लावायची गरज नाही. कट, दिस ऑल्सो कट, दिस ऑल्सो कट. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन, कारण की ते भलतेच काहीतरी टाईम दाखवत आहेत आणि ते आपल्याला काही आयडेंटिकल वगैरे इथे काही वाटत नाही आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. नेक्स्टमध्ये काय आहे? पहिले तर एंड पॉईंट्स तुम्ही एकत्र टॅली करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मी जर एंड पॉईंट्स इथे टॅली करून घेतले तर ऑब्व्हियसली बघा, फर्स्ट फिगर बघितली तर चला इथे लॉटरीज लागली, फर्स्ट फिगर इज आपली करेक्ट ऑप्शन असणार आहे. डी तर 100% नाही आहे. त्यानंतर सीमध्ये तुम्ही बघितलं तर थोडंसं लाईन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे. व्हर्टिकलचे हॉरिझॉन्टल झाले आहेत, हॉरिझॉन्टलचे व्हर्टिकल झालेले आहेत. ठीक आहे, बघा चेक करू शकता. हे इथे खरं हे अशा व्हर्टिकल्स हवेत, ते हॉरिझॉन्टल आहेत. ह्या दोघांमध्ये सिमिलरिटी आहे, पण हा बघा, हा शेप जो आहे ना तो प्रॉपर आहे, नक्की हा उलटा शेप. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करायच्या आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही क्लिअर असली पाहिजे की एलिमिनेशन मेथड करतानासुद्धा विचार करून करायचा. असं चला करून टाकूया असं नाही चालणार. ओके, सो हे होपफुली तुम्हाला समजत असेल. लक्षात ठेवा, थोडंसं आता काय आहे, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो तुम्हाला व्हिडिओ पॉज करून स्वतः बघणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण बोर्डवरती मी हा फिगर काढायला लागलो तर 6 तास 5 तास पण पुरायचे नाही एवढ्या सगळ्या, आणि डिटेलमध्ये काढता येणार नाही. ती एकही ऑप्शन माझं मॅच होणार नाही त्या मिरर इमेजसोबत. सो तुम्ही म्हणाल सर नन ऑफ दिस. ठीक आहे, सो एवढा आर्टिस्टिक काय मी नाही आहे. चला पुढे बघूया. आता हे क्वेश्चन चला सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही बघूया तुम्ही किती सोडवू शकता. चला ट्राय करा, तुमच्यावरती आहे ते क्वेश्चन्स. बघा, पहिला क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय वाटतं, ऑप्शन कुठलं करेक्ट असू शकतं? ए ऑप्शन्स असू शकतं करेक्ट. तर ए ऑप्शन बिलकुल करेक्ट नसणार आहे, बिलकुल करेक्ट नसणार आहे. लक्षात घ्या, ए ऑप्शन तर इथे एलिमिनेटेड झालं. ठीक आहे,
आता महत्त्वाचं म्हणजे बघा बी मध्ये ट्रायंगल जागेवर आहे हे सुद्धा व्यवस्थित आहे, स्क्वेअर पण बरोबर आहे आणि हा सेमी सर्कल पण बरोबर आहे. ठीक आहे, आपण बी थोडं साईडला ठेवूया. बाकी ह्याच्यात बघा ट्रायंगल इन्वर्ट झालं आहे, दोन्ही ह्याच्यात इन्वर्टेड ट्रायंगल आहे. 100% सी आणि डी कॅन्सल, सो यू ऑप्शन करेक्ट विल बी बी ऑप्शन. ठीक आहे, हे समजण्याची गोष्ट आहे, बी ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. आता बघा की इथे तुम्हाला काय दिसतंय, दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय हे बघा. महत्त्वाचं आहे की ॲरो आहेत आणि थोडं झिगझॅग काहीतरी स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो झिगझॅग स्ट्रक्चरचे एंड पॉईंट्स तुम्ही पकडून इझिली तुम्ही काढू शकता. मुळात म्हणजे काय, आता ॲरो जो अशा दिशेला आहे, हा अशा दिशेला आहे, तो असा येणार आहे आपला. कसा करू येईल, ह्या टाईपमध्ये करू येईल. तो ह्या टाईपमध्ये कर्व मला हा एक दिसतो आहे फक्त, बाकी कुठलंही ऑप्शन मॅच होत नाही आहे. बघा ह्या कर्ववरून हा असा जो कर्व आहे त्याच्या मिरर इमेजला तो असा होऊन जाणार आहे, ॲरो असे होऊन जातील. ठीक आहे, सो ते इथे मला दिसतंय. सो दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. लक्षात, एलिमिनेशन प्रोसेससुद्धा फार काही कठीण नाही आहे, फक्त थोडंसं लॉजिक आणि थोडंसं तुमचा आय क्यू काय असेल तो वापरायचा आणि तुम्हाला आन्सर इझिली भेटून जाईल. ओव्हर थिंक करू नका या क्वेश्चन्सवरती, कारण फार मग मुलं डिटेलमध्ये जातात, सर ती लाईन ना थोडीशी ती अशी अर्धी होती, थोडीशी अशी ती फेंट होती. मग ते ऑप्शन कसं आहे, प्रिंटिंगमध्ये किंवा जे काही डिजिटली तुम्हाला क्वेश्चन पेपर येईल, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, एखादी लाईन फिकट असू शकते, पण पूर्णपणे ती लाईन नसेल तर तुम्ही म्हणा हा की तिथे लाईन नाही आहे. ठीक आहे, सो ओव्हर थिंकिंग करतात आणि मुलं काही ना काहीतरी आन्सर चुकवून ठेवतात. आता बघा नेक्स्ट इथे काय दिसतं आहे. चला हे काहीतरी तुम्हाला स्पेड वगैरे टाईप काहीतरी दिसतं आहे. आता ह्याचं म्हटल्यावर हे पहिला ऑप्शन ए बघूया. ऑप्शन ए तर मला परफेक्ट वाटतं आहे. बी नाही, सी नाही, डी आणि एमध्ये थोडंसं कम्पेअर करूया. ठीक आहे, ह्या लाईन्समध्येमुळे गडबड झाली. ही लाईन अशी आहे म्हटल्यावर एक्झॅक्टली ह्या दिशेलाच ह्या लाईन्स येणार. सो ह्या दिशेच्या इथेच दिसत आहेत, एमध्ये डीमध्ये काही दिसत नाही. सो ऑप्शन डी विल बी एलिमिनेटेड फॉर शुअर. ओके, सो होपफुली समजत असेल काय जे काही चाललं आहे. ओके, सो तुमचे आन्सर्स किती बरोबर आले हे तुम्ही मला नंतर कमेंट करून सांगू शकता. तुम्ही मेसेज करा व्हॉट्सॲपवरती आणि मला कळवा की तुमचे नक्की किती ऑप्शन्स करेक्ट आले. ठीक आहे, सो ह्याच्या पुढचे पण जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला सोडवायचे आहेत, लक्षात घ्या, मी सोडवून देणारच आहे, पण व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा अजून तीन एक्झाम्पल्स आपण घेतो आहे, ते अजून तीन एक्झाम्पल्स आपण घेतो आहे. आता इथे तुम्ही ट्रायआउट करा, थोडंसं तुम्ही ट्रायआउट करायचं आहे. बघा काय येणार आहे पहिल्याचं ऑप्शन. आता मिरर इमेज, ऑब्व्हियसली मिरर कुठे आहे तर मिररची पोझिशन कुठे दिलेली आहे, तर इथे दिलेली आहे मिररची पोझिशन. ठीक आहे, सो चेकआउट करा फर्स्टमध्ये. आता एलिमिनेट करायला सुरुवात केलं तरीही काही हरकत नाही आहे, एलिमिनेशन मेथड फॉलो करा. ए ऑप्शन बघा, ए ऑप्शन करेक्ट असणार आहे का, तर ट्रायंगल कुठेतरी इन्व्हर्टेड आहे, 100% तो ऑप्शन रॉंग आहे म्हटल्यावर ए ऑप्शन तर गेला. बी ऑप्शन मे बी करेक्ट असू शकतो, मे बी बी ऑप्शन करेक्ट असू शकतो, सो आपण त्याला थोडंसं बाजूला ठेवूया, बी ऑप्शनला थोडं साईडला ठेवूया. सीमध्ये बघा, सीमध्ये काही साम्य वाटते का, सी आणि ए थोडा सिमिलरच आहे म्हटल्यावर सीसुद्धा ऑप्शन नाही आहे, ट्रायंगल कुठेतरी वरती गेलेला आहे तो चालणार नाही आपल्याला. आता डी ऑप्शन इंटरेस्टिंग आहे, डीमध्ये पण थोडीशी फिगर आपल्या बीसोबत मॅच होते, पण प्रॉब्लेम कुठे आलेला आहे, प्रॉब्लेम आलेला आहे तो सेमी सर्कलमध्ये आला आहे. सेमी सर्कलमध्ये बघा, सर्कल आणि क्रॉस जो काय आहे फिगर कंबाईन केलेली, ती फिगर थोडीशी स्लँट हवे ना की अगदी स्ट्रेट लाईनमध्ये. ठीक आहे, ती थोडीशी अँगलवरती पाहिजे. बघा तुम्ही इथे बघू शकता, हे अँगल थोडासा हा अँगल टिल्टेडच हवे, कारण की इथेसुद्धा टिल्टेड आहे, हा अँगल स्ट्रेट आहे. सो ती गोष्ट तुम्ही क्लिअर आउट करून घ्या. सो ऑप्शन नंबर बी दॅट इज अवर करेक्ट आन्सर. आता त्यानंतर फिगर बघा, त्यानंतर पण इथे तुम्हाला दिसत असेल की सिम्पल, एकदम सिम्पल फिगर दिलेली आहे. आता ए ऑप्शन ट्रायआउट करा. बघा ए ऑप्शनबद्दल विचार करा थोडासा, मला वाटतं ए ऑप्शन मे बी करेक्ट असावा. चला बी ऑप्शनकडे वळूया, एलिमिनेटच करायचं आहे. बी ऑप्शन तर पक्का नाही आहे, पूर्णपणे इन्व्हर्टच केलेले आहे, म्हणजे काय त्या इमेजचं मिरर इमेज आहे, वॉटर इमेज की मिक्स केले ते काही कळत नाही. सो ते तर ऑप्शन आपलं 100% नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया आपण, त्याच्यानंतर सी ऑप्शनकडे वळूया. सी ऑप्शनमध्ये जरी तुम्ही बघितलं तरी आपल्याला कसं आहे, जो राऊंड फिगर आहे तो प्रॉपर दिसतो आहे, पण जो ॲरो आहे तो अगदी रॉंग पोझिशनला आहे. कारण काय आहे की हा वरचा जो कॉर्नर आहे तो इथे हवे होता, आणि हे जे काय फिगर आहे ही क्रॉस फिगर ती इथे खाली हवी होती. ठीक आहे, ही कट फिगर इथे हवी होती आणि हे वरती हवं होतं. सो ऑप्शन सीसुद्धा रॉंग आहे, बीसुद्धा रॉंग आहे. आता डी बघूया. चला डीमध्ये ॲरो तर बरोबर आहे, ही पोझिशन पण बरोबर आहे, पण प्रॉब्लेम आला आहे तो सर्कलला आलेला आहे. बघा सर्कल आपलं कसं आहे, ह्या पोझिशनला आहे म्हटल्यावर आपल्याला इथे सर्कल प्रॉपर पोझिशनलाच हवं होतं, जे की इथे मिळत नाही आहे. सो लक्षात घ्या की इथे इझिली तुम्ही स्पॉट आउट करू शकता की ऑप्शन ए इज करेक्ट. आता बरेच वेळा काय होतं सांगतो फ्रेंड्स, की तुम्ही एखादं ऑप्शन बघता
आणि पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला ते करेक्ट वाटतं की हां सर दिस इज अवर करेक्ट ऑप्शन, आणि नंतर मग असं होतं की अरे तुम्ही चेकच नाही केले, नेक्स्ट ऑप्शन तुम्ही चेक नाही केले. कधीकधी असं होतं की मोस्ट करेक्ट आन्सरसुद्धा विचारलं जातं, विच इज द मोस्ट करेक्ट आन्सर. मोस्ट प्रोबॅबली कसं आहे की थोडक्यात सिमिलर एक्झाम सिमिलर अगदी फिगर्स असतील, चारही फिगर्स तुम्हाला जे ऑप्शन फिगर्स आहेत ते चारही सिमिलर फिगर्स दिलेले असतील तुम्हाला, तर तशावेळी तुम्हाला ना थोडंसं विचार करावा लागेल, थोडासा तुम्हाला ॲनालाइज करावं लागेल की कुठली फिगर राईट मोस्ट असू शकते. आता हे एक्झाम्पल्स जर तुम्हाला क्लिअर आउट होत असतील, कारण की कसं आहे थोडंफार इथे बघितलं ना तुम्ही तर सिमिलॅरिटीज अशा फार कमी आहेत, अगदीच एक फिगर सिमिलर आहे तर बाकी सर्व डिससिमिलर आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली स्पॉट आउट करताय. पण जे सुरुवातीचे आपण एक्झाम्पल्स बघितले तिथे खूप टफ होतं, थोडंसं या एक्झाम्पलपेक्षा नक्की टफ होतं ते, कारण काय होतं तिथे खूप मायन्यूट डिटेल्स होत्या ज्या अनालाइज करायला लागत होत्या तुम्हाला, ठीक आहे. इथे तसं नाही आहे, इथे डिरेक्टली तुम्ही स्पॉट ऑन आन्सर सांगू शकता. सो हा फरक आहे फ्रेंड्स. सो ह्यासाठी मी सांगतो की कधीही पहिलंच ऑप्शन आलं म्हणजे माझं ऑप्शन बरोबर आहे अशा भ्रमात राहू नका, तुम्ही प्रॉपर ते चेक करत चला, मगच तुमचा आन्सर काय असेल ते तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाईल, ठीक आहे. आता चला बघूया इथे की इथे काय येणार आहे ऑप्शन. लास्ट क्वेश्चन बघूया आपण, हा लास्ट म्हणजे ह्या तिघांमधला हा लास्ट पार्ट बघूया. ओके सर्कल, आता हे सगळ्या गोष्टी आहेत हे तर आहे बऱ्यापैकी सगळ्याच फिगर्समध्ये आहे. हे लाईन्स बघूया आपण थोड्याशा. ओके एमध्ये सुद्धा आहे, बीमध्ये ती लाईन नाही आहे. ही हा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथेच पाहिजे, तो इथे आहे, इथे नाही. सो एलिमिनेट दिस, एलिमिनेट दिस, कारण की दोन्ही याच्यात नाही आहे तो पार्ट. सो इथे तर क्लिअर झालं पाहिजे की हे व्हर्टिकल लाईन्स इथे नसणार आहेत, त्या कुठे असणार आहेत ह्या साईडला. सो ए आणि डी ऑप्शनच राहतो आता माझ्याकडे, ए आणि ऑप्शन डीच राहतो माझ्याकडे. इथे मला आता चेकआउट करावं लागणार की कुठलं ऑप्शन माझं करेक्ट असणार आहे. बघा इथे जे व्हर्टिकल लाईन्स आहेत बरोबर आहे, आता बघा ऑप्शन्स. ओके ओके हे व्हर्टिकल लाईन्स तुमचे ऑब्व्हियसली इकडेच पाहिजेत. सो ऑप्शन ए इज रॉंग, बी माइट बी करेक्ट, कारण की हे स्ट्रेट लाईन्स इथे आल्या पाहिजेत बरोबर आहे. हे तर रॉंग आहे. सो बी आणि डीमध्ये आता थोडंसं आपण चेकआउट करायचं. बी आणि डीमध्ये आता बघा, पहिलं तर आउटर कर्वच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या चेक करूया, ठीक आहे. पोझिशनप्रमाणे तर बरोबर वाटत आहे सगळ्या गोष्टी, बट मिसिंग एलिमेंट कुठली आहे ते आपण चेक करणं गरजेचं आहे. आता इथे बघा, थोडासा विचार केलात ना तर बी ऑप्शनमध्ये, आता मी जे म्हणत होतो ना थोडंसं प्रिंटिंगची गडबड असू शकते ह्या एक्झाम्पलमध्ये, आपण ती गंमत बघूया. हा ट्रँगल ऑब्व्हियसली रॉंग आहे, हा इन्व्हर्टेड आहे, हा सरळ ट्रँगल आहे. सो दिस ऑप्शन इज एलिमिनेटेड. पण जो काही मी सांगत होतो ना, हे बघा हे थोडंसं शेडेड दिसतं आहे पण हे एम्प्टी दिसतं आहे. मग मुलं म्हणतात सर दिस इज रॉंग, इथे बघा सर कुठे शेड नाही आहे, असं कसं होऊ शकतं, इथे डॉट आहेत आतमध्ये, इथे डॉट नाही आहेत, असं नसतं फ्रेंड्स, लक्षात ठेवा. ही गोष्ट थोडीशी प्रिंटिंगमध्ये होऊ शकते, पण तुम्ही इथे कन्फ्युजन क्रिएट करून घ्यायचं नाही आहे. मी आत्ताच तुम्हाला जस्ट समजवत होतो आणि समोरचं एक एक्झाम्पल आहे की ऑप्शन डी इज ऑब्व्हियसली करेक्ट ऑप्शन ओव्हर हिअर, बट स्टील दिस पार्ट, दिस पोर्शन विच इज लाईक बिट डॉटेड शेडेड, दिस वन इज क्लिअर, मच क्लिअर दॅन द गिवन फिगर. सो इथे कन्फ्युजन नाही करायचं आहे, बाकी सर्व एलिमेंट सेम आहेत. हे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा ही तिथे फिगर जनरेट करताना मिस्टेक झालेली असू शकते, त्यामुळे आपण क्वेश्चन करू शकत नाही की दिस इज रॉंग सो गिव अस मार्क्स, ठीक आहे. असं काही करायचं नाही आहे. चला नेक्स्ट पार्टकडे जाऊया. ओके इंटरेस्टिंग आहेत या दोन फिगरसुद्धा, इंटरेस्टिंग आहेत. ह्याची मिरर पोझिशन जरा चेकआउट करून घ्या तुम्ही, ह्याची मिरर पोझिशन तुम्ही जरा चेकआउट करून घ्यायची आहे की कशी असणार आहे. ओके आता इथे इमॅजिन करा की तुमचं मिरर इमेज डेव्हलप झाले, आता तुम्हाला ओरिजिनल फिगरकडे जायचं आहे. ह्या फर्स्ट पार्टमध्ये बघा तुम्हाला लेफ्टकडे जायचं आहे, तुम्ही लेफ्टकडून राईटकडे येत होता, आता राईटकडून तुम्हाला लेफ्टकडे जायचं आहे. सो अशावेळी काय असू शकतं ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे हा जो पार्ट आहे म्हणजे सर्कल आणि ही लाईन ही इथं आली पाहिजे. ती कोणाची आहे? प्रत्येकात आहे, बघा प्रत्येकामध्ये आहे. फक्त गमतीशीर भाग असा असणार आहे ना की हा जो आहे बाहेरचा पार्ट जो एम्प्टी आहे तो एम्प्टीच दिसला पाहिजे. आता डी आणि सीमध्ये बघा, बाहेरचा पार्ट आहे ना तो भरलेला आहे, म्हणजे हा सेमी सर्कल ब्लॅक आहे बाहेरच्या साईडचा जो की एम्प्टी असला पाहिजे. सो बी अँड डी डेफिनेटली रॉंग आहे, बी आणि डी डेफिनेटली रॉंग आहे. राहिले ऑप्शन्स ए आणि बी. ए आणि बीमधून स्क्रुटिनिंग करायची आपल्याला. आता कुठले करेक्ट असणार आहेत ए आणि बीमधून, चला ट्रायआउट करा. आता बघा प्रश्न राहतो तो ॲरोचा राहतो, प्रश्न ॲरोचा राहतो. ॲरो काय खाली जाणार नाही आहे, मिरर इमेज करतो आहे आपण, वॉटर इमेज नाही करत आहे. सो सेकंड ऑप्शनमध्ये बघितलं तर ॲरो बघा कुठे चालला, ॲरो खाली चालला आहे, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. सो ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. आता इथे बघा, जे मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सर्व समजवल्या होत्या, ज्या तुम्हाला कॉमेडी वाटल्या असतील की सर हे काय मिरर दिलेला असतो प्रत्येक वेळी, इथे कुठेही मिरर दिलेला नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक फक्त स्ट्रेट लाईन दिलेली आहे, इथे एक सिंपल स्ट्रेट लाईन दिलेली आहे, लक्षात घ्या फ्रेंड्स. तो इथे गमतीशीर गोष्ट आहे, इथे तुम्हाला कळलं पाहिजे की आपला मिरर म्हणजे हाच आहे. ही जी दिलेली लाईन आहे ना बघा, ही दिलेली लाईन हीच तुमची मिरर आहे. इथे भले ते मिररच्या टाईप असं तुम्हाला काही इथे इंडिकेशन नाही आहे. सो ह्याची थोडक्यात वॉटर इमेजेस घ्यायचे आपल्याला. वॉटर इमेज घ्यायचे म्हटल्यावरती ट्रँगलचा टोकवरती चारही याच्यात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे.
हे तर 100% चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, कारण की ते सेंट्रल फिगर आहे. सो सेंट्रल फिगर आहे दोनच. आता या दोघांमध्ये कुठला असू शकतो त्यासाठी तुम्हाला एसची वॉटर इमेज कशी असते हे समजून घेणं गरजेचं आहे. सो ऑप्शन नंबर डी विल बी रॉंग ऑप्शन, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. बघा, ही एसची वॉटर इमेज नाहीच आहे, ही आहे करेक्ट एसची वॉटर इमेज. ठीक आहे, सो ही गोष्ट समजून घ्या, ही गोष्ट समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. सो कुठे ना कुठे तुम्हाला असा मिरर हॉरिझॉन्टल प्लेस केलेलं पण दिसेल. सो ऑब्व्हियसली तिकडे तुम्हाला काही ना काहीतरी 100% वॉटर इमेजचे कन्सेप्ट कुठे ना कुठे वापरावे लागणार आहेत. चला नेक्स्ट बघूया काय आहे. बघा, इथे सुद्धा मिररची पोझिशन कशी आहे तुम्ही चेकआउट करू शकता. मिररची पोझिशन बघा इथे काय आहे, थोडीशी आपली लेफ्ट साईडला आहे आणि आपल्याला तर राईट साईडकडे जायचं आहे. सिमिलरली जे आपण आधी एक्झाम्पल बघितलं त्याच टाईपमध्ये आहे. सो आता पहिली गोष्ट म्हणजे चला सर्कल असला पाहिजे अप्पर मोस्ट कॉर्नरमध्ये, या साईडमध्ये अप्पर मोस्ट कॉर्नरला इथे वरती सर्कल हवा जो की इथे नाही आहे. सो बी अँड ए आर बोथ रॉंग आन्सर्स. अँड डी तर काही त्याची मिरर इमेज आहे की वॉटर इमेज ते काय त्यांनाच माहिती, पण आपल्याला काय हरकत नाही, रॉंग ऑप्शन आहे. सो ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय असणार आहे जरा चेकआउट करा. नेक्स्ट आहे ते आपल्याला वॉटर इमेजेस थोडक्यात घ्यायचे. इथे कन्सिडर करण्यासारख्या गोष्टी म्हणजे काय आहेत की तुम्हाला मिररसुद्धा दिलेला आहे. बघा इथे मिररसुद्धा तुम्हाला दिला आहे M1 M2, त्यामुळे ते इमेजमधला पार्ट नाही आहे, तो मिरर दाखवतो. ठीक आहे, सो ह्या ट्रँगलला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे, ह्या ट्रँगलला आपल्याला फार महत्त्व द्यायचं आहे. ही लाईन इथे आली पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, ही लाईन इथे कुठेतरी आली पाहिजे. बघा ह्याच्यात नाही आहे, ह्याच्यात आहे, ह्याच्यात पण आहे. सो पहिलं तर ए आणि सी कॅन्सल, कारण की ही लाईन इथे कुठेतरी दिसणार मला. सो ती इथे दिसते आणि इथे. राहिली गोष्ट ट्रँगलची, तर ट्रँगल काही पोझिशन बदलणार नाही आहे, फक्त तो खाली इन्वर्ट होऊन जाणार आहे. सो ऑप्शन नंबर बी इज माय करेक्ट ऑप्शन. बघा सिम्पल होतो, रिलेटिवली खूप सिम्पल होतो, फक्त समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत की तुम्हाला किती अंडरस्टँडिंग आहे किंवा तुम्ही किती तुमचं लॉजिक लावताय त्याच्यावरती डिपेंड आहे. जे वायटल आहे, जे वायटल त्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं की हे सर इम्पॉर्टंट आहे, तर ती गोष्ट फक्त ऑब्झर्व करायची, बाकी फार सगळ्या गोष्टी काही ऑब्झर्व करत बसायच्या नाही आहेत. ठीक आहे, सो हे एक थोडंसं तुम्ही फिट करून घ्या. आता बघा फायनल थ्री क्वेश्चन्स आहेत आपले. सो होपफुली हे तुम्ही सोडवू शकता, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हवे तर 10 सेकंड्सचा पॉज घ्या, 20 सेकंड्सचा पॉज घ्या, काही म्हणणं नाही आहे माझं, पण हे तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, तरच याचा काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे. लक्षात घ्या, कारण एवढे एक्झाम्पल्स बघितल्यानंतर हे एक्झाम्पल्स तुम्हाला इझिली समजले पाहिजेत. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्वेशन बघा काय करू शकतो आपण. इथे ऑब्व्हियसली इथे मिरर आहे, हे आता क्लिअर करून घ्या, मिरर इथे प्लेस केलेला आहे. सो ॲज ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे, हे तर ऑप्शन ए सोबत मॅच होत नाही, रॉंग. बी सोबत मॅच होत नाही आहे, रॉंग. सी असू शकतं, डी असू शकतं. आता सी आणि डीमध्ये डिफरन्सेस बघा, ह्या लाईन्स आहे. आता ह्या लाईन्स हॉरिझॉन्टल आहेत, त्या काही व्हर्टिकल होणार नाही आहेत अजिबात काही केल्या. सो ऑप्शन डी विल बी अवर रॉंग ऑप्शन. सो ऑप्शन सी इज करेक्ट. बघा शेवटी ह्या लाईन्सवरती येऊन थांबलं, हे दोन फिगर्स जरा सिमिलर होत्या. हे बघा इथे बरेच काही काही अतरंगी देऊन ठेवलेलं आहे, सर्कल आहे, झिगझॅग काहीतरी दिलं आहे, ॲरो पण देऊन ठेवलेलं आहे. आता अशावेळी आपण काय करूया, चला चेकआउट करूया. पहिलं ऑप्शन मॅच होतं आहे का, होऊ शकतं, पण तिथे एक सर्कलच मिसिंग आहे. इथला सर्कल कुठे आहे, गेला, गायब झाला, रॉंग. बी, बीमध्ये जर कुठली तरी फिगर भलतीच देऊन ठेवलेली आहे, त्याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही आहे. सीमध्ये बघा, सीमध्ये सर्कल आहे, तिन्ही आहेत, ॲरो पण आहे, प्रॉपर वाटतं आहे, बरोबर आहे, सी करेक्ट आहे. इथे तर बघायलाच नको, ही वॉटर इमेज च्या टाईपमध्ये हे स्टार्टिंग दिलेली आहे, आणि ही बॉटम साईडला असती तर हा ॲरो असता, पण ते पण रॉंग आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. अँड फायनली तुम्ही आता हे डीचं ऑप्शन मला सांगू शकता इझिली. मला माहिती आहे तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे, तुम्ही पॉज करून सॉल्व केलेला असणार आहे ते 100%. काय याचा आन्सर मला सांगा, चला क्विकली मला ऑप्शन नंबर सांगायचा काय असणार आहे. तर ऑप्शन नंबर बघा, ए तर 100% नाही आहे, ए तर 100% नाही आहे. हा ॲरो इथून असा येईल, हा वरचा जो ॲरो आहे तो असा येणार आहे, तो कुठे आहे, फक्त एकाच फिगरमध्ये. बघा ऑप्शन नंबर डीमध्ये. सो ए पण रॉंग, बी पण रॉंग आणि सी पण रॉंग आहे. ह्या एका ॲरोवरतीच तुम्ही ठरवू शकता, हा ॲरो जर ह्या साईडला आहे तर तुमचा आन्सर फिगरमध्ये ॲरो असा येणार आहे, तो ॲरो फक्त आणि फक्त फिगर नंबर डीमध्ये आहे. सो फ्रेंड्स लक्षात घ्या, हे तुमचे जे काही आत्ता शिकवलं आहे मी, ते सगळे डायग्राम्स क्वेश्चन्स जे काय आहेत ते सगळे एक्झाममध्ये विचारले गेले होते. अशाच टाईपचे फिगर्स कॉम्प्लिकेटेड तुम्हाला विचारले जातात, बी आर जनाटा दोघांमध्येही विचारले जातात, इम्पॉर्टंट आहेत, आणि या सगळ्या फिगर्सचा तुम्ही प्रॉपर स्टडी करायचा. सो ह्यापुढे मला वाटत नाही मिरर इमेजमध्ये तुमचे कुठेही मार्क जातील. सो प्रॉपर स्टडी करा, लक्षात घ्या, काही डाऊट असेल कुठल्याही फिगरमध्ये, तुम्हाला वाटलं की सर हे आन्सर असू शकतं, तर तुम्ही बिंदास त्याबाबतीत डिस्कशन करू शकता. असं नाही की मी सांगितलं म्हणजे करेक्टच आहे, कुठल्या तरी बारकावे तुम्हीसुद्धा पकडू शकता जे मी बघितले नसतील. ठीक आहे, सो अशावेळी तुम्ही बोलू शकता. काही अजिबात असं विचार नाही करायचं की आपण सरांना पॉईंट आउट करतो आहे वगैरे. तुम्ही पर्सनली मला सांगा की सर ह्या ऑप्शनमध्ये हे करेक्ट असू शकतं का, आपण त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो, जे की तुम्ही करताच खूप चांगली गोष्ट आहे. ओके, सो मिरर इमेजेसबद्दल मला वाटतं तुमची कन्सेप्ट खूप चांगली क्लिअर झाली असावी.
आता आपण काय करणार आहे की आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे जे उद्या आपण बघणार आहे ते वॉटर इमेजेसचे क्वेश्चन बघणार आहे. अशाच टाईपमध्ये आपण वॉटर इमेजेसचे सुद्धा क्वेश्चन आपण क्लिअर आउट करून घेणार आहे. ठीक आहे, सो चला अभ्यास करत राहा, काही डाऊट असेल तर विचारत चला, काही प्रॉब्लेम नाही. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.